अमरावती शहर पोलीस आयुक्तालय अंतर्गत अनेक ठिकाणी दुचाकी चोरी गेल्याची तक्रार पोलीस स्टेशनला दाखल होत असल्याने अखेर शहर गुन्हे शाखा युनिट एकच्या एक पथकाने अट्टल दुचाकी चोरट्याला ताब्यात घेऊन त्याच्या जवळील चोरीच्या तब्बल अठरा दुचाकी जप्त केल्या आहेत यात आरोपीकडून आणखी चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे अमरावती शहरात अनेकांच्या दुचाकीत चोरी होत असल्याच्या तक्रारी अनेक पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली होती या दरम्यान राजापेठ पोलीस स्टेशनमध्ये एका इस्माची दुचाकी चोरी गेल्याची तक्रार दाखल होती अखेर याच घटनेच्या शोधात शहर कुणी शाखा पथक एक चे पोलीस निरीक्षक आसाराम चोरमले यांची टीम असताना त्यांनी पंधरा सप्टेंबरला बिस्मिला नगर राहणारा वीस वर्षीय आरोपी मोहम्मद अल्तमश उर्फ अल्तुम मोहम्मद इकबाल याला ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली असता त्याच्याकडून तब्बल चोरीच्या दुचाकी जप्त करण्यात आल्या आणखी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी त्याची कस्टडीत वाढ करून मिळाल्याने त्याची आणखी चौकशी करण्यात आली असता त्याने फैजलपुरा पोलीस स्टेशन हद्दीतून एक दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली अशात पोलिसांनी आणखी एक दुचाकी जप्त केली अशी एकूण पाच लाख पन्नास हजार रुपये किमतीच्या एकूण अठरा दुचाकी जप्त करण्यात आल्या आहे आरोपीकडून आणखी चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे ही कारवाई पोलीस आयुक्त रेड्डी पोलीस उपायुक्त सागर पाटील यांच्या आदेशाने गुन्हे शाखा सहाय्यक पोलीस आयुक्त प्रशांत राजे यांच्या मार्गदर्शनात गुन्हे शाखा युनिट एक चे पोलीस निरीक्षक आसाराम चोरमले यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक मनीष वाकोडे पोलीस उपनिरीक्षक प्रकाश झोपाटे पोलीस कर्मचारी राजूआप्पा बाहेकर सतीश देशमुख दिनेश नांदे विकास गुर्दे सूरज चव्हाण निखिल गेडाम निवृत्ती काकळ निलेश एरने, आदींनी केली